मराठा समाजासाठी शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षणाचं विधेयक आज एकमतानं मंजूर करण्यात आलंय. यावर आता उद्धव ठाकरेंनी देखील भाष्य केलंय. सरकारनं आरक्षणासाठी प्रयत्न केला यात शंका नाही, मात्र हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकेल अशी आशा आहे असंही ते म्हटलेत. दुसरीकडे आजच्या निर्णयाचं आम्ही सर्वांनी समर्थन केलंय, पण लवकरात लवकर किती लोकांना आणि कुठे नोकरी मिळणार हे सुद्धा जाहीर केलं तर बरं होईल असा टोला देखील त्यांनी लगावलाय. जास्त काही राजकारणामध्ये बोलायचं नाही आहे, पण कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि एकच प्रार्थना करतो की पूर्वीचे सगळे अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण, परत सांगतो, कायद्याच्या सर्व निकषांना आणि पातळींवरती टिकून राहील आणि टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल अशी एक आशा बाळगतो. आता आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये दिलेलं आहे. शिक्षणाचं ते आता शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा आपल्याला सगळ्यांना कळेलच. तातडीने आता किती जणांना, मराठा समाजातील बांधवांना आणि भगिनींना नोकऱ्या कुठे मिळणार आहेत हे सुद्धा सरकारने जाहीर केलं तर सोन्याहून पिवळं होईल. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.